नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मटकीच्या मोडाची उसळ। हे मी मटकीचे मोड घरच्या घरी केले। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम मी तेल टाकून घेते। तेल थोडं गरम झालं की मग आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊया फोडणीसाठी। तेल तापलंय आपलं। मी जिरे टाकून घेतले। जिरे थोडे तडतडले। कढीपत्ता टाकून घेते। मी हे मोड घरच्या घरी केलेले आहेत, त्याची सुद्धा रेसिपी मी शेअर करणार आहे। मी आता कांदा टाकून घेतलाय। कांदा चांगला परतून घेऊया। टिफिनसाठी ही भाजी झटपट होते। आता कांदा लसूण पेस्ट टाकली मी। ती पण चांगली परतून घेऊया। आणि थोडीशी कोथिंबीर। मी नेहमी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते, त्यामुळे फोडणीला एक खमंग वास येतो। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। मी आता हिंग टाकते। हिंग, हळद हे टाकून एकदा परतून घेते। आता टोमॅटो टाकून घेते। जे एकच टोमॅटो घेतलेलं आहे मी, तर बारीक काप करून। टोमॅटो फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो एकदम शिजवून घेऊया। आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया। कांदा टोमॅटो टाकला की थोडंसं पाणी सुटतंच। आता मी बाकीचे तिखट, मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं मी हे टाकून घेतलं आहे। हे चांगलं एकसारखं ढवळून घेऊया। थोडंसं पाणी टाकते म्हणजे खाली आपला मसाला लागणार नाही। एकसारखं एक जीव करूया सगळं। परत टोमॅटो थोडेसे क्रश करून घेतले। अजून एक वाफ देऊया म्हणजे सगळा मसाला एकसारखा शिजला जाईल आपला फोडणीमध्ये। चला तर आपला मसाला चांगला शिजलेला आहे। एकदा हलवून परतून सगळं घेऊया। आणि आता मी मोड टाकून घेते। मी हे मोड घरच्या घरी केले, त्याची रेसिपी मी शेअर करणार आहे। मोड पण आपण फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया। मी हा थोडासा घरी केलेला मसाला टाकलाय। एक अर्धी वाटी पाणी टाकलं मी इथं। जास्त पाणी नाही टाकलं मी, कारण मी उसळ करते, मला पातळ रस्सा नको आहे त्यामध्ये। त्यामुळे एक अर्धीच वाटी पाणी टाकलं आहे। आणि कुकरला झाकण लावून फक्त एक तिथं दोनच शिट्टी द्यायचे, जास्त नाही शिट्ट्या द्यायच्या, नाही तर जास्त शिजलं जातात मोड। त्याचा क्रंचीपणा मटकीच्या मोडाचा क्रंचीपणा थोडा राहिला पाहिजे, त्यामुळे एखादी दुसरी शिट्टी द्यायची। चला इथं आपली शिट्ट्या पण झालेल्या आहेत कुकरच्या। हे बघा वाफ निघाल्यावर मी काढून घेतले। मटकीची भाजी बघा कशी दिसते, एकदम मस्त। टिफिनलाही तुम्ही देऊ शकता सुकी भाजी म्हणून। मोड ही छान होते भाजी।
कशी वाटली माझी आजची रेसिपी कळवायला विसरू नका, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला. धन्यवाद.